पुण्य सेवा केलेली आहे। सेवा केल्यानंतर रिटायर झालो, रिटायर झाल्यानंतर प्रश्न पडला आता करायचं काय। तर माझे शेजारी माझे गुरु आहेत, इन्स्पेक्टर बाळकृष्ण पवार साहेब, आणि ते पण एसटीसी रॅकला आहेत। सांगायचं तात्पर्य म्हणजे जे डिपार्टमेंट मध्ये खूप एन्काउंटर केले, 17-18 एन्काउंटर केले, पण माइपलाईन मध्ये जी मजा आहे ती कुठंच नाही। साहेब म्हणायला लागला की तुम्हाला जॉईन व्हायचं का, म्हटलं हो जॉईन होणार। तर काय करावं लागेल आता, डिपार्टमेंटचा आणि मार्केटिंगचा काही संबंध नाही। मी विचारत पडलो, साहेबांनी मला जॉईन केलं, म्हटलं कसं आय डी, आता हे आय डी माहीत नाही आम्हाला, पोलीस आय डी माहिती आहे, एक आय डी, दोन आय डी, तीन आय डी, म्हणजे सगळ्यात जास्त किती आहे तो म्हणजे 7 आय डी, मग 7 आय डीचा शेकअप लावा। सात आय डी जॉईन झालो, टीसी झालो, गावाला गेल्यानंतर लोक म्हणाले आता तो कुठला टीसी झाला, पोलीस खात्यात पोलीस होता ना, आता टीसी कसा काय झाला, म्हटलं तर सांगितलं त्यांना टीम कोऑर्डिनेटर। काम करता 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 ह्याच्यातून मला इन्कम यायला लागला। 7 आय डी करता करता आता माझ्या 15 आय डी आहेत। 15 आय डी मध्ये 5 आय डी टीसी आहेत। पुढच्या महिन्यात 3 आय डी एनटीसी होतील। थायलंडला जाऊन आलो, गोव्याला जाऊन आलो, आता म्हैसूरला जाऊन आलो, आता हैदराबाद विन केले, पुढच्या डिसेंबरला कुलू मनाली जाईल, 6 महिन्याने फॉरेनला जाईल। पोलीस खात्यामध्ये विमानाचा टायर बघितला नव्हता, आता विमानात बसतोय बायकोला येऊन। म्हणायचं नुसतं ते एन्काउंटर, गुन्हेगार अमुक खमुक घरी आलं तरी तसंच, म्हटलं टेन्शन घेऊ नको, कुणाच्या साखरपुड्याला गेलो नाही, लग्नाला गेलो नाही, कुठं नाही, पण आता म्हटलं प्रत्येक वेळेला जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत तुला अख्खा महाराष्ट्र नाही, भारत नाही, इंडिया फिरवी।